धनगर समाजातील ST आरक्षण अंमलबजावणीकरता सुरू असलेल्या पंढरपूर लातूर नेवसा येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सकल धनगर समाज सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्ता रोको करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जातीप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आज आमचे धनगर समाजाचे बांधव गेले 15 दिवस झालं पंढरपूर येथे आमरण उपोषणात बसलेले आहेत. त्यांना आमच्या साताराच्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. आणि ST आरक्षण जर ह्या 8-10 दिवसात त्यांनी आमचं जर DR नाही काढला तर ह्याच्या पक्षात तीव्र आंदोलन आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहे. एवढाच प्रशासनाला आम्ही निवेदन त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांना निवेदन. कोणत्या स्वरूपाचं आंदोलन राहील? तीव्र म्हणजे काय प्रकार? रास्ता रोको असेल, परत आत्मदहन असेल. आता आम्हाला गेले 70 वर्ष झालं आम्ही आज हे करतोय, आता पर्यायच नाही आम्हाला. किती वर्ष आम्ही वाट बघायची? बाळासाहेब खरात ह्याच्यामध्ये राज्यघटनेनं जे आपल्याला धनगर समाजाला जे आरक्षण दिलंय तर ड आणि र ह्याच्यामध्ये शब्दछल करून आजपर्यंत गेले स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या आमच्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबर संख्येचा समाज असूनसुद्धा त्यामध्ये आज बऱ्याच युवकांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि बऱ्याच म्हणजे राजकीय तर आम्हाला काही आरक्षण नाहीच आहे. तर त्या पद्धतीनं जर आम्हाला SST आरक्षण जर दिलं गेलं अनुसूचित जाती जमातीचं तर त्यामध्ये समाज हा मोठ्या प्रमाणात पुढं जाऊन समाजाची प्रगती होईल. तर हे राज्यघटनेत देऊनसुद्धा आरक्षणापासून वंचित ठेवणं हे चुकीचं आहे. आणि आज त्या संदर्भात आमची लोकं जे आज सगळे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना सगळ्या आमच्या सातारा जिल्ह्यातर्फे धनगर समाजातर्फे पाठिंबा म्हणून आम्ही जे आज आमचे सगळे नगरसेवक या ह्याच्यातले जे सगळे पदाधिकारी आहेत धनगर समाजाचे ते आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला त्वरित आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी लागू करावी आणि त्या संदर्भात आपण शासनाला आमच्या भावना कळवाव्यात आणि लवकरात लवकर शासनानं आम्हाला त्या पद्धतीनं आम्हाला पंढरपूर आणि पंढरपूर येथे जी काय उपोषण चालू आहे त्याला आमचा सर्व समाजाचा पाठिंबा आहे. इतक्या दिवस पंढरपूर मध्ये